शास्त्रीजींना शाळेत जायचं म्हणजे गंगा नदी पार करून जावं लागत असे. त्यावेळी पे हे नाणं चलनात होतं. पे म्हणजे 1 पैशापेक्षाही कमी किमतीचं नाणं. असे 2 पे नावाड्याला दिल्या म्हणजे नावडी गंगा पार घेऊन जात असे. पण हे 2 पे रोजच्या रोज नावाड्याला देण्यासाठी त्यांच्याकडे नसायचे. ते बहुतेक वेळा वह्या पुस्तके डोक्यावर बांधून गंगा नदी पोहून पार करत असे. पण पैसे नाही म्हणून कधी त्यांनी शाळा चुकवली नाही. अशा खडतर मार्गाने प्रवास करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शास्त्रीजीच्या लग्नाची बोलणी सुरू होती. सासरकडची मंडळी म्हटली, मुलगी पसंत पडली, सारं झालं, आता हुंडा किती घेतात ते सांगा. शास्त्रीजी म्हटले, मला हुंडा नको. मुलीचे वडील म्हणाले, आवं असं कसं होईल, नवरदेवाने लग्नात मुलीच्या वडिलाकडून हुंडा घ्यायचा असतो. आम्ही काहीच दिलं नाही तर लोक नाव ठेवतील. तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, तुमचा आग्रहच आहे तर मागतो. मला एक चरखा आणि चरख्यावर कापड विणण्यासाठी थोड्याशा खादीच्या लढी द्या. चरखा, सुताच्या लढी आणि तुमची कन्या, याशिवाय आणखीन काही देणार असाल तर मी आपला इथून निघून जाईल. त्यावेळची घटना आहे जेव्हा ते काँग्रेस पक्षाचे सचिव होते. शास्त्रीजींच्या घरी त्यांचा मित्र आला व त्यांनी शास्त्रीजींना 60 रुपये उसने मागितले. शास्त्रीजी म्हणाले, मला 20 रुपये महिना मिळतो आणि सर्व पैसे माझे घर खर्चात खर्च होतात, त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही. मित्र म्हणाला, मला खूप आवश्यकता होती पैशाची. घरातून त्यांच्या पत्नी 60 रुपये घेऊन आल्या व त्या मित्राला दिले. मित्र गेल्यावर शास्त्रीजींनी पत्नीला विचारले, एवढे पैसे तुझ्याकडे आले कसे? तर त्या म्हणाल्या की मागील 1 वर्षापासून दर महिन्याला 5 रुपये एका डब्यात ठेवते, आपला घर खर्च 15 रुपयातच भागतो. त्या दिवशी शास्त्रीजी कार्यालयात गेल्यावर वरिष्ठांना पत्र लिहिले की मला 20 रुपये पगार नको, माझा घर खर्च 15 रुपयातच भागतो, पुढील महिन्यापासून मला 15 रुपयेच पगार मिळाव. पहा ती त्यांची इमानदारी.